काही वेळापूर्वीच आपण प्रेक्षकांना हे दाखवलं आपण प्रेक्षकांना की एकीकडे पुणे शहरामध्ये गिरीश बापट यांच्या विजयाचे बॅनर आणि फ्लेक्स लावण्यात आले आहेत. कालसुद्धा एका रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये माननीय खासदार गिरीश बापट असा उल्लेख करण्यात आलेला आहे. आज सकाळी मतमोजणीला काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे. सुरुवातीपूर्वीच एकीकडे खासदार गिरीश बापट यांचं खासदार म्हणून उल्लेख करणं आणि दुसरीकडे पुण्यामध्ये उत्साहामध्ये किंवा निरुत्साहामध्ये झालेलं मतदान पाहून निकाल काय लागेल ह्याच्या सगळ्यांची ओढ, ह्या सगळ्या गोष्टींची ओढ पुणेकरांना नक्कीच जाणवणार आहे. आपण ठीक माझ्या मागे पाहू शकता, आपण कोरेगाव पार्कमध्ये आत्ता आहोत. कोरेगाव पार्कमध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमचं कारवाई चालू आहे. आत्ता सगळ्यांचे लोक आतमध्ये जात आहेत. बरेच ठिकाणी बरेच कार्यकर्ते, बरेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. अधिकारी, कर्मचारी, पोलीस वर्ग, SRPF, CRPF बरेच लोक या ठिकाणी उभे आहेत. जिल्हा अधिकारी जे आहेत आपले नवल किशोर राम यांनी आपल्याला जी माहिती दिली होती की SRPF, CRPF, लोकल पोलीस, त्याच्यानंतर उच्चस्तरीय अधिकारी असा एकदम चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला माहिती दिली होती. काल जी काही बरीच प्रक्षोभक वक्तव्य करण्यात आली, आम्ही निकाल भारतीय जनता पार्टीने च्या वतीने लागला तर आम्ही धुमाकूळ घालू, वाद घालू, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात आलं आहे की सत्ता कुणाची येऊ, मतदान प्रक्रियेवरती लोकांचा विश्वास आहे का नाही हे म्हणण्यापेक्षा मतदान केलेल्या नागरिकांनी न्याय कोणाला दिला आहे हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव भोसलेसह आशिष तिवारी, MKN News, पुणे.